सातारा जिल्हा प्रशासनानं विशाल अग्रवालला दणका दिलेला आहे. महाबळेश्वर मधील एमपीजी क्लब हॉटेल सील केलं जाणार आहे. झी 24 तासच्या रिपोर्ट नंतर आता कारवाईचे आदेश देण्यात आलेले. 2 दिवसापूर्वी या हॉटेलचा बार जिल्हा प्रशासनानं सील केलेला होता. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कारवाईचे आदेश दिले. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून घेऊया. तुषार, आपण कालच ही बातमी दाखवली, अखेर आता या पुढच्या कारवाईचा आदेश काय, अधिकची माहिती? नक्कीच, आता प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि एमपीजी क्लब जे हॉटेल आहे विशाल अग्रवाल यांच्या मालकीचं आता या ठिकाणी त्याच्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात आता यंत्रणा, शासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी 2 दिवसापूर्वीच या हॉटेलमधला जो बार होता, अनधिकृत बार होता, तो सील केला होता. आणि आता या ठिकाणी जे हॉटेल आहे जे अनधिकृतपणे खरं तर इथं चालवलं जात होतं, खरं तर ही जी जागा आहे ही शासकीय जागा आहे आणि ही शासकीय जागेवर ही भाडेपट्ट्यावर ही देण्यात आली होती पारसी जिमखानाला. मात्र या ठिकाणी विशाल अग्रवालनं मोठं असं हॉटेल थाटलं होतं आणि या ठिकाणी त्यामुळं अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात झालं होतं. म्हणजे प्रशासनानं सुद्धा याच्यावर आता भूमिका घेत कारवाईला सुरुवात केली आहे ते पाहायला मिळतंय. नक्कीच अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.